हाल ही में मध्यवर्ती जैन कला समाज संगठन के लीज संबंध में विवाद निर्माण हो रहे हैं, जहां आरोप लगाए जा रहे हैं कि लीज की समयावधि समाप्त होने के बावजूद संगठन द्वारा बांध काम किया गया। इस आरोप का खंडन करते हुए मध्यवर्ती जैन कला समाज संगठन द्वारा पत्र परिषद का आयोजन कर इस विषय में स्पष्टीकरण दिया गया। इस समय जानकारी देते समय मध्यवर्ती जैन कला समाज नागपुर जिला अध्यक्ष श्रीकांत शिवनकार ने बताया कि नागपुर सिद्धार्थ प्रन्यास द्वारा सन 1998 से 2021 तक जैन कला समाज भवन को लीज प्रदान की गई थी, लेकिन पिछले दो सालों में न्यायालयीन व्यस्तता और परिस्थिति के चलते यह लीज नूतनीकरण नहीं की गई है। यह सिर्फ इसी समाज भवन की स्थिति नहीं तो नागपुर से लगभग 82 समाज संगठनों के समाज भवन की भी लीज रेनू नहीं की गई है, लेकिन कई विरोधकों द्वारा यह आरोप लगाया जा रहा है कि भवन का व्यापारिक उपयोग किया जा रहा था और तो और समाज भवन की लीज समाप्त होने के बाद भी बांधकाम किया गया। यह आरोप भी लगाया गया है, जिसका खंडन करते हुए शिवनकर ने बताया कि यह सरासर गलत और तथ्यहीन आरोप है। हमने यह भवन सिर्फ रेनु किया है। मध्यवर्ती मंडल या समाज भवनाचं सर्वस्व बघते आणि आज दिवाळी मिलन कार्यक्रम लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम या भवनामध्ये आहे। माझ्यासोबत या पत्रकार परिषदमध्ये मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष माननीय शेखरभाऊ आदमणे तसेच स्वप्नीलजी समर्थ हे संचालक आहे। मी स्वतः श्रीकांत शिवणकर नागपूर जिल्हा समिती मंडळाचा अध्यक्ष आहे। आज या संदर्भात बोलायचं आहे की अनेक दिवसापासून या समाज भवनांच्या विषयी मुद्दाम बिनबुडाचे आरोप करत अनेक लोक याबाबत माध्यमामध्ये प्रसारित करत आहे। त्या संदर्भात आम्हाला सगळ्यांना मध्यवर्ती मंडळ आणि जिल्हा समितीला आपल्या सगळ्यांना एकच सांगायचं आहे की ज्या पद्धतीने वृत्तपत्रामध्ये येते आहे की अवैध बांधकाम सुरू आहे किंवा परमिशन नसताना लीज नसताना हे काम होत आहे असं अजिबात नाही। हे सगळे बिनबुडाचे आरोप असून फक्त सौंदर्यीकरणाचं काम करण्यात आलं आहे, कारण की 1986 पासून बनलेलं हे भवन आज अशा परिस्थितीमध्ये होतं की छतामधनं पाणी पडायचं, जेव्हा जेव्हा लोक इथे यायचे काही समारंभ सामाजिक हिताचे इथे व्हायचे तर लोकांना त्रास व्हायचा, त्याच्यामुळे नूतनीकरण करणं आजच्या गरजेअनुसार आवश्यक होतं आणि त्यामुळेच नूतनीकरण करण्यात आलं। आरोप लावणारा जो व्यक्ती आहे तो आरोप बिनबुडाचा करतो आहे, कारण की सर्व गोष्टी हा न्यायालयात विचाराधीन आहे। आम्ही राहिली गोष्ट बांधकामाची, आम्ही बांधकाम केलेलंच नाही आहे। जी स्लॅब कोसळत होती, जे POPचं पूर्ण मटेरियल लोकांच्या डोक्यावर पडत होतं, लाईट पडत होते, इथे मोठा अपघात होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही ते दुरुस्त केलेलं आहे। आम्ही नवीन कुठलंही बांधकाम केलेलं नाही आहे। राजकारण करणारे लोक त्यांची मानसिकता फार विक्षिप्त मानसिकतेचे लोक राजकारण करून आलेले आहे। वास्तविक पाहता हे समाज भवन म्हणजे समाजाचं मंदिर आहे, इथे लोकांच्या भावना जुळलेल्या आहेत। त्या भावनांचा अनादर करून काही व्यक्ती जर याचा या जागेचा दुराचार आणि याचा गैरप्रसार गैर शब्दांचा वापर करून बाहेर जर समाज मनाच्या भावनांच्या मनात जर चुकीचे संदेश देतो तो ह्या फार चुकीची गोष्ट आहे। इस वक्त इन आरोपों को बेबुनियाद बताते हुए संगठन सचिव कार्तिक शेंडे ने बताया कि यह सरासर सियासी आरोप है, जिसका वास्तविकता से कोई संबंध नहीं है और इस लड़ाई में सच्चाई की जीत होगी, यह विश्वास भी उन्होंने इस वक्त जाहिर किया। कैमरा पर्सन अजित कुवर के साथ मनीष टेमरी की रिपोर्ट।